नमस्कार आज आपण शेतीविषयक थोडीशी शे माहिती जाणून घेणार आहोत तर हे मी माझ्या सासऱ्यांना विचारलं आणि त्यांनी सांगितलं मला तर हा पहा आमचा गहू गहू दिसायला तर एकदम छान दिसतो आहे पण हा गहू पेरताना थोडासा उशीर झालेला आहे तर त्याचे परिणाम बघा गहू पाहिल्यानंतर असं वाटतंय की एकदम छान आलेला आहे गहू चांगला आहे पण हा गहू पेरायला उशीर झालेला आहे आणि गव्हासाठी थंडीचं वातावरण लागतं ले ले। बगा। तर आता थंडीचं वातावरण टोटली संपलेलं आहे थंडी नसल्यामुळे गव्हावर काय परिणाम झाला आहे बघा तर हे गव्हावर याला तांबोरा म्हणतात पूर्ण गव्हावर तांबोरा पडलेला आहे पूर्ण त्याचे पानं जे आहेत लाल लाल झालेले आहेत हे पहा तुम्ही पाहू हो शकता तर हा तांबोरा काय करतो आपला जो गहू आहे तो एकदम बारीक किचकाट जन्मतो मोठे गहू भरत नाहीत तर हा परिणाम याचा दिसायला छान दिसतो आहे पण गहू तेवढे आपल्याला होत नाहीत उत्पन्न कमी निघतं आम्ही स्प्रिंकलरनं पाणी देतो गव्हाला पूर्ण गव्हावरती तांबोरा पडलेला आहे म्हणजे तांबोरा पडणे म्हणजे हा एक रोगच झाला गव्हावरती आणि तांबोरा घालवण्यासाठी फवारणी केलेली आहे जर तांबोरा पडला नसता तर फवारणीची गरज नव्हती आणि आपल्याला फवारणी केलेले अन्न खायचीही गरज नव्हती तर ते झालं गव्हाचं आता हा हरभरा हरभरा पण आम्हाला पेरण्यासाठी उशीर झालेला होता तर हे पहा काही काही ठिकाणी हरभरा घाटे तर भरपूर लागलेले आहेत पण ते पकायच्या अगोदरच हरभरा वाळायला लागलेला ला आहे हे पहा एकदम त्याचे घाटे कोवळे आहेत घाटे भरपूर लागलेत पण कोवळे आहेत तोपर्यंतच हरभरा वाळायला लागलेला आहे तर हे पण उशिरा पेरलेल्याचंच कारण कारण की हरभरा लावून लावायला ला पण आम्हाला उशीर झाला होता आणि त्या उशिराचे परिणाम हे आता आम्हाला भोगावे लागत आहेत हरभरा चांगले येण्यासाठी थंडी लागते आणि टोटली थंडी आता संपलेली त्यामुळे हे आता परिणाम चालू झालेले आहेत आता आता ला छुटे -छुटे ले ले। ले ले तर आता इथे आपण हरभरा गव्हाचं पाहिलं आता हा आंबा तर आंब्याला आत्ता मोहोर लागलेला आहे आंब्याला मोहोर थंडीच्या दिवसातच लागतो दिवाळी संपली की लगेच लागायला चालू होतो तर आता कुठे आंब्याला मोहोर लागतो आहे आणि छोटे छोटे आंबे लागत आहेत तर आता आंबे लागलेले हे आपल्याला पावसाळ्यात खायला येणार तर पावसाळ्यात खायला आलेल्या आंब्यामध्ये तुम्हाला तर माहीतच असेल आळ्या कीटक होतात आणि ते आपल्याला खाण्यास उपयोगी नाहीत राहत तर तुम्हाला या सगळ्याच्यावरून एक लक्षात आलं असेल की पेरणी असो किंवा कोणतंही असतं तर सिजनेबल असायला पाहिजे जेव्हाची तेव्हा व्हायला हवं तरच आपल्याला उत्पन्न चांगलं निघतं आणि त्याचा फायदा होतो थोडाही उशीर झाला तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर तसं आमच्या बाबतीत घडलेले हेच तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं मला आम्ही हे पेरवून काढलेले म्हणतात ना पेरलं तर उगवतोच तर हा तसा प्रकारे पेरलेलं उगवलेला आहे पण कमी प्रमाणात उत्पन्न होणार आणि रोग जंतू त्याच्यावरती येणार या सगळ्या प्रकारावरून एक गोष्ट लक्षात येते की पेरणी ही पण वेळोची वेळेला झाली पाहिजे आणि जेव्हा त्याचं सीझन आहे तेव्हाच ती व्हायला हवी नाहीतर मग आपल्याला असे दुष्परिणाम भोगावे लागतात तर मला हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून मी मला आलेला अनुभव तुमच्यासोबत शेअर केला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद